चांदवड तालुक्यातील रायपूर येथे नऊ तरुणांचे अमरण उपोषण। पोलीस टाइम न्यूज 24 साठी सुनील अण्णा सोनवणे कळवतात। चांदवड मौजे रायपूर हे गाव लासलगाव मनमाड हायवेवर असून अतिशय मध्यभागी असलेले गाव आहे। ह्या गावातील तरुणांनी प्रामुख्याने मागणी आहे की महाराष्ट्र राज्य शासनाने ह्या गावांमध्ये सन 1956 मध्ये ग्रामपंचायत स्थापना केली, त्यानुसार महसूल विभाग अंतर्गत काही हेक्टर जमीन ग्रामपंचायत वापराकरिता अधिकारास्तव दिलेल्या असताना या ग्रामपंचायत गावठाण जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण झालेले आहे असून या जागांचा कुठलाही महसूल महाराष्ट्र राज्य शासनापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे या गावातील तरुणांची प्रामुख्याने मागणी आहे की या गाव ग्रामपंचायत कार्यालयाला आम्ही ऑगस्ट 2023 रोजी लेखी निवेदन दिले होते की ग्रामपंचायत गावठाण जमिनीवर जे काही अतिक्रमण झालेले आहेत ते त्वरित हटवावे, अन्यथा आम्ही आंदोलन अमर उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला होता। परंतु रायपूर ग्रामपंचायतने यावर कुठलाही ठोस असा निर्णय न घेतल्यामुळे या गावातील तरुणांनी ग्रामपंचायतच्या विरोधात आणि गावठाण जमिनीवर असलेले अतिक्रमण हटवा गाव वाचवा या मोहिमे अंतर्गत गावातील तरुणांनी ह्या अतिक्रमण हटविण्याकरिता अमरण उपोषण सुरू केले आहे। या गावातील तरुण हौशीराम गुंजाळ हे स्वतःहून सह गावातील तरुणांसह कार्यकर्त्यांसह या अमरण उपोषणामध्ये बसले आहेत। सदर उपोषणास रायपूर ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ महिला वर्ग व तरुण युवकांनी पाठिंबा व्यक्त केला आहे व सदर अतिक्रमण त्वरित काढण्याची मागणी केलेली आहे। पोलीस टाइम न्यूज 24 साठी काजी सलीम येवला। 8/2023 रोजी ग्रामसभेमध्ये आपण ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला गावठाण अतिक्रमणाचा विषय सुचवलेला होता, परंतु 18 ते 28 तारीख या दिवसामध्ये ग्रामपंचायतींनी त्या सदर प्रकारावरती कोणतेही समर्पक अशी कारवाई केली नाही, म्हणून 28 तारखेला ग्रामपंचायतीला मी हौशीराम लक्ष्मण गुंजाळ आम्ही या ठिकाणी अमर उपोषणाचं निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि त्या निवेदनामध्ये 10/9/2023 पर्यंत अल्टिमेटसुद्धा ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी दिलेलं होतं, परंतु सदर ग्रामपंचायतीने गावठाणाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, म्हणून 15/9/2023 या ठिकाणी अमर उपोषण ग्रामपंचायतीच्या समोर रायपूर येथे या ठिकाणी आम्ही करत आहोत। आमची मागणी एकच आहे, 1956 साली आमचे गावची ग्रामपंचायत या ठिकाणी सुरू झाली आणि त्यावेळी भारत सरकारने महसूलासाठी जी काही गावठाण रायपूरला दिलेलं होतं, गाव त्या ठिकाणी वसलेलं होतं, मग त्या गावामध्ये किंवा त्या गावठाणामध्ये झालेलं अतिक्रमण या ठिकाणी ग्रामपंचायतीने हटवावं आणि जोपर्यंत समर्पक याचं उत्तर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत या अमर उपोषणापासून आम्ही मागे घेणार नाही।